आज एवढ्या भाज्या निघाल्यात, कॅप्सिकम आणायच्या होत्या कारण भाजीला काही नाहीये म्हणून. आणि आम्ही आवरून तयार झालो आहोत कारण की आज सकाळची आरती आम्ही सगळे मिळून करणार आहोत. घरी कॉल करणार आहोत आणि शर्वरीचे बाबा आणि आजी सगळे मिळून आम्ही व्हिडिओ कॉलवरती त्यांना आरती दाखवणार आहोत. त्यामुळं मुली पण रेडी झालेल्या आहेत, मी पण तयार झालेली आहे. वरती दिवाबत्ती करते, बाप्पाजी इथे आवरते आणि आरती करून घेते. फोनवरती आरती दाखवता येणार नाही आत्ताची कारण की आम्ही व्हिडिओ कॉल लावणार आहे फोनवरती. त्यामुळं आता सकाळची आरती करून घेतो आणि त्यानंतर ना तुम्हाला भेट. आरती वगैरे आवरून आम्ही खाली आलो आहेत आणि इथे यांचं चाललेलं आहे ब्रेकफास्ट. शर्वरी तर ब्रेकफास्ट करता करता काहीतरी करतच राहते, खायचं सोडून. ओके शरू, मी माझ्यासाठी बनवून घेते आता चहा. आणि मुलींना स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर ना मग मी प्रसाद बनवणार आहे आणि प्रसादात आज शिरा करेल सकाळी सकाळी. आणि त्याच्यानंतर ना मग पाहूया अजून काय करता येते ते. A few moments later. शर्वरीला स्कूलमध्ये मी सोडून आले आणि आता बनवत आहे प्रसादामध्ये आज शिरा. आज सकाळी सकाळी म्हटलं शिराचा प्रसाद दाखवूया. दिवसाला गार्डनमध्ये येते आणि ज्या भाज्या काढायला आलेल्या आहेत त्या काढून घेते. आज मला कॅप्सिकम काढून घेऊन जायची आहे, ढोबळी मिरची, कारण ढोबळी मिरची चांगली मोठी पण झालेली आहे आणि आज मला भाजीला पण काही नाही तर म्हटलं की ढोबळी मिरची काढून घेऊन जावं. सोबतच इथे टोमॅटो पण दिसत आहेत लाल झालेले आणि वांगे पण निघाले काढण्यासारखे झालेले आहेत, म्हणजे भरलं वांगं करता येईल. त्यामुळं मी ह्या सगळ्या भाज्या आता काढून घेते. एवढ्या भाज्या निघाल्यात, कॅप्सिकम आणायच्या होत्या कारण भाजीला काही नाही आहे म्हणून. आणि एवढे सारे टोमॅटो पण निघालेत, थोडे वांगे पण काढून आणलेले आहेत की सुक्कं वांगं करता येईल म्हणून. आता अजून गोवळ्या रंगाचे पण वांगे यायला लागलेले आहेत. कॅप्सिकम मी थोड्याच काढलेले आहेत आणि हे बघा इथे गोवळ्या रंगाचं वांगं पण आलेलं आहे. भेंडीच्या झाडाला अशा भेंड्या लागलेल्या आहेत. आता थंडी सुरू झालेली आहे तर हे हिबस्कसचे म्हणजे जास्वंदाचे झाड आता मी हे घरात ठेवणार कारण की यांना थंडी सहन होत नाही आणि मग खराब होऊन जातात. आता सतत पाऊस पडेल आणि सतत पाणी साचून खराब होतात तर या झाडांना आता घरामध्ये शिफ्ट करायची वेळ आलेली आहे. आज जेवणामध्ये मी बनवत आहे ही भरलेली ढोबळी मिरची आणि त्यासाठी मी तिला अशा प्रकारे कट करून घेते आहे. त्यातले बी काढून घेतलेले आहेत, शेंगदाणे आणि खोबरं हे सगळं, थोडेसे तीळ वगैरे घालून मी याचं छान वाटण करणार आहे. याच्यातच मी आता लाल तिखट, हळद आणि मीठ घालून ते पण छान ग्राइंड करून घेणार आहे, म्हणजे मसाला एकजीव होतो आणि पटकन भरला जातो. त्यामुळं मी हे सगळ्या गोष्टी घालून त्यांना छान असं मिक्सरमधून काढलेलं आहे. सोबतच मी थोडंसं असं बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे. आता हे जे वाटण केलेलं आहे ते त्या बेसन पीठामध्ये ॲड करून त्या ढोबळी मिरचीमध्ये मी ते भरणार आहे आणि मस्त तेलामध्ये खरपूस असं वाफेवरती त्याला शिजून घेणार आहे. मी संध्याकाळच्या नैवेद्यात बनवत आहे शेवयांची खीर आणि इथे शेवया भाजून घेतलेल्या आणि त्यानंतर मग दूध उकळायला ठेवलेलं आहे.
दार नाही उघडायचं, चला अजून वेळ आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत प्रॅक्टिस करायसाठी, डान्स प्रॅक्टिस आहे शरूताईची. येस, त्यासाठी रेडी झालेले आहेत आणि आता वाजलेले आहेत 4:15 संध्याकाळचे. तर आता आम्ही प्रॅक्टिस वरून आल्यानंतर ना तुम्हाला भेटतो. 1 hour later 2 hours later. तर आता आम्ही डान्स प्रॅक्टिस वरून आलेलो आहोत. आता 6:15 वाजलेत आणि आमचा अवतार बघा दिवसभर पळून पळून असा झालेला आहे. शर्वरीची तर पूर्ण एनर्जी डाऊन झाली आहे, ती आता येथे येऊन बसली आहे. श्रीमईमध्ये आहे अजून एनर्जी, तर ती तिकडे प्ले करते पजल. आता मला पटकन पोळ्या बनवायच्या आहेत, त्या पोळ्या बनवून घेते आणि आरतीच्या वेळेला तुम्हाला भेटते. ते खायचं नाही येते का पुरे? कोण वाजवणार घंटी? नमस्कार करा गणपती बाप्पाला. हा हे घ्या प्रसाद. दाखवून झालेला आहे बाप्पाला. आता यंत चाललेला आहे प्रसाद खाणं. जी खिरापत दिलेली आहे तर त्यांचं येणं, आरतीला येणं म्हणजे फक्त खायला भेटतं खिरापत वगैरे काय काय रोज नैवेद्यात, त्यामुळे खडी साखर, त्यामुळे बघा. चला जाऊया आता खाली. आता मी जेवायला घेतलेला आहे आणि आपल्या गार्डन मधल्या ज्या कॅप्सिकम निघालेल्या आहेत, ते भरलेली कॅप्सिकमची भाजी बनवली आज आणि इतकी मस्त झाली आहे. खूप म्हणजे मी फर्स्ट टाइम अशी भरलेली कॅप्सिकम केलेली आहे, कारण की इथे ज्या कॅप्सिकम भेटतात वेगवेगळ्या पाप्रिका भेटतात ना वेगवेगळ्या रंगांच्या, त्या एवढ्या मोठे मोठे असतात आणि आज मी एकदम छोट्या छोट्या मीडियम साईजच्या काढल्या कवळ्या कवळ्या आणि त्याच्यात मस्त असं भरून बनवलं, तर इतकी टेस्टी झालेली आहे भाजी. तर हे काय शिमय काय चाललंय? हळूहळू एकदम आली आहे मागे, एकदम स्लोली स्लोली हळूच वाकून आली आहे मी बोलतीये. तर आता आम्ही हा मस्त असा जेवणाचा आस्वाद घेतो. The next day. मुलींना स्कूल मध्ये सोडून मी आता वॉक करत आहे बाहेर जरासा, कारण की आता थोडेच दिवस असे बाकी आहेत की बाहेर चालू शकतो आपण मस्त. आणि रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे मी अंब्रेला घेऊन आली आहे बाहेर. बारीक बारीक केसांसारखा पाऊस आहे, छान वाटते कारण आता 1-1.5 महिना झाला, त्यानंतर ना कडाक्याची थंडी सुरू होईल आणि मग बाहेर फिरणं बंद होऊन जाईल टोटली. की बाहेरची कामं करा, कारमधून जा, कारमधून या, घरात या लवकर, हीटरपाशी थांबा. तर हा हे जे वेदर आहे याचा आनंद घेत आहे मी, छान असं फिरत चालली आहे. साईडने रोड आहे त्यामुळं गाड्यांचा खूप सारा आवाज आहे.
मुली स्कूलमध्ये जाण्याआधीच आम्ही गणपतीची आरती वगैरे करून घेतलेली. आता घरी गेलं की फक्त प्रसाद करायचा, नैवेद्य बनवायचा आहे आणि मग बाकीची कामं आठवायची आहेत. मी थोडं छान वॉक करते आणि त्यानंतर मी तुम्हाला घरी गेल्यावर भेटते. नेदरलँड्समध्ये ना पोस्टमन, आपल्याकडे भारतामध्ये कसं पोस्टमन सायकलवरती येतात आणि लोकांचे पत्र जे आहे ते वाटतात, तसंच नेदरलँड्समध्ये पण पोस्टमन हे सायकलवरतीच येतात. त्यांना सायकल दिलेली आहे आणि सायकलमध्ये सगळ्यांचे पत्र लेटर्स असतात, ते सगळे लेटर्स वगैरे ते घेऊन जातात आणि घरोघरी टाकतात. त्या आपल्यासारखंच आहे ना सेम. आणि नेदरलँड्समध्ये तिन्ही ऋतूंमध्ये लोक सायकल चालवतात, म्हणजे आता पाऊस चालू आहे तरी लोक सायकल चालवतात, थंडीमध्ये पण कितीही भयानक थंडी असली ना तरी सायकल चालवताना दिसतात. ते बघा ते पोस्टमन काका चालले आहेत ना सायकलवरती सकाळ सकाळ, थैल्या लावलेल्या आहेत सायकलला दोन आणि चाललेले आहेत. तर अर्धा तास वॉक करून आले आणि आता वाजलेले आहेत 9. तर खूप छान अर्धा तास वॉक झाला माझा आणि जास्त थंडी नव्हती, जास्त गर्मी नाही, त्यामुळं असं मीडियम वातावरण असल्यामुळं चालायला पण छान वाटत होतं बाहेर. आणि चालता चालता मस्त निसर्ग बघत आले, कारण की आहे ना हे निसर्गाचं रुपडं काही दिवसांचंच आहे, म्हणजे भरलेले दाट झाडे, कारण त्यानंतर ना आता पुन्हा पाऊस सुरू झाला आहे, पानं पण पिवळी व्हायला लागलेली आहेत आणि नंतर ना पानगळतीला सुरुवात होईल पुढच्या महिन्यात हळूहळू. त्यामुळं आता हे जे छान निसर्गाचं भरलेलं दाट रूप होतं ते डोळ्यात सामावून घेतलं आणि चालत चालत मस्त असं आले फिरत. आणि सांगायचा उद्देश हा की येतं जाताना ना खूप सारे सायकलवाले दिसत होते, त्यात पोस्टमन दिसले सायकलवरती चालवणारे. इथे नेदरलँड्समध्ये जास्त करून पोस्टमन लेडीज आहेत आणि त्या सायकल चालवताना दिसतात. जसं आपल्याकडे पोस्टमन काका सायकलवरती येतात पत्र वाटायचे, त्याचप्रमाणे इथले पोस्टमन पण सायकलवरती फिरताना दिसतात. त्याच्यात खूप सारे कुरिअर असतात आणि नगरपालिकेचे लेटर वगैरे ते टाकतात. तर बऱ्याच पोस्टमनच्या सायकलला पुढे बाकफिट असतं, म्हणजे मोठा बॉक्स असतो लाकडाचा, त्याच्यात सगळं काही सामान ठेवलेलं असतं आणि सायकल चालवतात. तर तिन्ही ऋतूंमध्ये ते सायकल चालवतात, किती थंडी असली किंवा पाऊस असला तरी तिन्ही ऋतूंमध्ये सायकल चालवताना दिसतात. नेदरलँड्स तर हा जगात प्रसिद्ध आहे सायकल चालवणाऱ्यांसाठी, त्यामुळं तिन्ही ऋतूंमध्ये सायकल काही लोक तिन्ही ऋतूंमध्ये चालवतात सायकल, किती पाऊस असू दे किती थंडी असू देत. एक तर गोरे चिट्टे असतात आणि भयानक थंडीमध्ये सायकल चालवतात त्यांच्या लहान लहान लेकरांना घेऊन, तर कधी कधी त्यांची स्किनमधून असं ना एकदम लाल लाल भडक झालेले गाल दिसतात, असं वाटतं की फाटून रक्त येते की काय बाहेर, इतके लाल झालेले असतात तरी पण सायकल चालवताना दिसतात. तर खूप छान वाटतं जेव्हा आपण असं बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण करतो आणि एक छान असा वेळ देतो स्वतःला. तर तसं मी आज फिरत फिरत मस्त वॉक केला, आल्यानंतर ना छान कॉफी घेतलेली आहे बनवून माझ्यासाठी आणि तुमच्याबरोबर संवाद साधला. जे ज्या छान छान गोष्टी मला दिसल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. तर कालपासून सुरू केलेला हा व्लॉग आहे, काय झालं आता थोडंसं ना व्लॉग शूट करताना होत नाही, जमत नाही, कारण की आहे ना तुम्हाला तर माहिती धावपळ चालू आहे माझी, पूर्ण वेळ मुलींचं स्कूल, त्यांच्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आणि आता सध्या गणपती बाप्पा आहे, त्यामुळं ना प्रत्येक वेळेला आपण फोन घेऊन किंवा शूट करत फिरत नाही. आपल्याला कामं आटपायचे असतात, टायमिंगचं आपल्याला लिमिट आहे की ह्या टायमिंगपर्यंत झालं पाहिजे, त्यामुळं ना जास्त मोठा ब्लॉग बनवत नाही, जसं जमेल तसं काम करता करता क्विकली काढला कॅमेरा बनवला असं करत असते. तर तुम्ही पण समजून घ्या छोटे छोटे ब्लॉग येत असतील तर. आणि आजचा हा ब्लॉग मी येथेच थांबवते, कारण की आता मला बाकीचं पण काम आवरायचं आहे, श्रीमई यायच्या आधी जेवणाची वगैरे तयारी करायची आहे. तर आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग, आणि आवडला असेल तर प्लीज 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 चॅनलला लाईक शेअर कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवा आणि खूप सारे सबस्क्रायबर जोडून देत. हीच माझी या वर्षीच्या आलेल्या आपल्या ह्या बाप्पाकडे खूप 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 मनापासून माझी प्रार्थना आहे की खूप सारी छान छान लोकं जोडली जाऊ देत आपल्या ह्या यूट्यूब फॅमिलीमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, आणि नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय.